दोन तुकडे राहुल दुबळे पियुष दुबळे प्रेम आगरे मयुरेश टांगले विश्वजित वर देवेंद्र जांभळे अभिजित दुबळे सुरज जाधव आकाश दुबळे पंकज दुबळे संदीप वाकड विनय दुबळे खरोखर आज सगळ्यांची जेवढी नाव घेऊ तेवढी थोडंच आहे. त्याचप्रमाणे सागर दुबळे अथर्व दुबळे रोहन दुबळे त्याचप्रमाणे रमेश दुबळे त्याचप्रमाणे स्वप्नील दुबळे दर्शन दुबळे या सर्वांनी खरोखर आपला जास्तीत जास्त हे सामने चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मेहनत घेतली आहे. तसेच सचिन दुबळे सुशांत दुबळे असे सर्वांचे पुन्हा मी त्या अपडेट नाही होऊ शकत आभार व्यक्त करतो. कुठून कुणाचं नाव घ्यायचं असेल तरी दिलगिरी व्यक्त करतो. रुपेश काळे यांचंही सहकार्य तेवढं भरपूर आहे कारण या सजावटी करता डेकोरेशन करता त्यांचीही मेहनत तेवढीच आहे. त्यामुळे त्यांचेही मंडळाच्या वतीने आम्ही देखील आभार व्यक्त करतो. कारण खळे साहेब खेळ नव्हे एकट्याचा म्हणून हा खेळ जमावा लागतो आणि म्हणूनच अशा भव्यदिव्य कार्यक्रमाला सामोरं जाताना मात्र प्रत्येक सदस्याच्या परिश्रमाची आठवण ही योगदानाची श्रमदानाचा आपल्याला या मुलाची साथ मिळते म्हणूनच आपण या यशस्वी अशा भव्यदिव्य कार्यक्रमाला सामोरं जातोय आणि म्हणूनच श्रीराम गिमवणे दिघुळेवाडीचे आणि इतर हितचिंतक आणि देशदार यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आजचा हा होळी शिमगाव उत्सवानिमित्तानं आजचा हा कार्यक्रम मग पूजेचा कार्यक्रम असू दे कबड्डी स्पर्धेचा कार्यक्रम असू दे पालखीचा कार्यक्रम असू दे आज एकमेकात सहाय्य करू अवघे दरू सुपंत या उक्तीने मात्र आज हजारांच्या संख्येने असणाऱ्या दुबळेवाडीतील प्रत्येक ग्रामस्थ महिला मंडळ मुंबई मंडळ आणि हितचिंतक जेणकीदार या सगळ्यांना देखील मी श्रीराम गिमवणे दुबळेवाडीच्या वतीनं लाख लाख धन्यवाद देईन. या होळी शिमगा उत्सवाच्या निमित्तानं देखील सगळ्यांना हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि वरवणीचं जाऊ दे कारण आपण हिंदू आहोत मराठी आहोत मराठीच राहणार आणि 9 वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच आपण देणार आहोत आणि म्हणूनच ह्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या देखील सगळ्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. या स्पर्धेतील सेमी फायनलचा दुसरा सामना चालू आहे तो अमर भारत टाळसुरे आणि शिवसमर्थ करंजण धोक्याची घंटा वाजली जाते तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईला सामोरं जातोय तो सिद्धू कामेरकर. आता मात्र गुणाची कमाई करावी लागणार आहे कारण तगड आव्हान आहे शिवसमर्थ करंजण संघाच्या प्रांगणामध्ये जुलरसे क्षेत्ररक्षण लागलेले आहे आणि आक्रमकाची चढाई आणि सुंदर असा प्रयत्न होता 7 नंबर बनेन प्रदान केला शिवसमर्थ करंजण संघाच्या कोपरक्षकाचा. पुरासा कबड्डी पट्टू अमर भरत टाळकर संघाचा भरवशाचा कबड्डी पट्टू आहे. पुढील सामन्यासाठी श्रीराम कर्दे संघानं तयारीत राहायचं आहे. चालू सामन्यातील विजयी संघ विजयी संघानं मैदानावरती थांबायचं आहे तर श्रीराम कर्दे संघानं सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे अंतिम लढतीसाठी कारण दापोली तालुक्याचं लक्ष वेधून घेणारी ही मॅटवरील भव्य खुल्या गटातील ही कबड्डी स्पर्धा एक दिवसाचा हा कबड्डीचा महासंग्राम आज जिमवण्याच्या ह्या ऐतिहासिक मैदानावरती गाजणार व्हायचा लागणार आणि त्याचा निर्णय याच मैदानावरती याच डोळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. धर्मेशकांत चढाईला समोर जातोय तो अजय ऐकन पाठलाग करण्याचा बादशाह असणारा अमर भारत टाळसुरे संघाचा छोटी हाईटचा बडी फाईट मुकाबला ताई
अर्थातच वंशवर म्हटलं तरी त्याच साक्षीनं त्याच ईर्ष्यानं त्याच पद्धतीने पाठलाग करण्याचा या खेळामध्ये आपल्याला दर्शे पाहायला मिळतंय तो अजय सणन. कारण तिसरी चढाई आणि धोक्याची चढाई तिसऱ्या चढाईला समोर जाते लातूरकडून विवेक खांडेकर राज्य निवड चाचणीमध्ये जिल्ह्यातलं प्रतिनिधित्व करणाऱ्या विवेक खांडेकरने तिसऱ्या चढाईत मात्र निशाणा साधलेला आहे आणि एका गुणांनी कमाई करत माघारी परतोय. दोन्ही संघातील कबड्डीपटूंना सुवर्ण सत्य आहे की एका चढाईत तब्बल 5 गुणांची कमाई करणाऱ्या चढाईपटू संजय गुरव यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. किमवणे गावचे ग्रामस्थ आणि गायक गौतमजी एलवे साहेब, आपण जर कुठे असाल तर आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. गौतम एलवे साहेब लोकेश चढाई तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईला समोर जातोय. पुन्हा एकदा अझर एकच्या सामन्यामध्ये स्पीक कर त्याला प्रेक्षक वर्ग मात्र आजारच्या खेळावरती खुश आहेत. मात्र कारण मजबूत बांधा आणि मजबूत अशी लाभलेली शरीर असती हा प्रत्येक प्रेक्षकांना आपलंच करणारा आजार बाजवतोय. धर्मेंद्र काय करायला सामोर जातोय तो सिद्धू कामेरकर. प्रेक्षकांना एक खुश खबर आहे की ही स्पर्धा संपल्यानंतर शिमगा उत्सवाच्या निमित्तानं लाडगडच्या सानेवाडीच्या ऐतिहासिक मैदानावरती लाडगड प्रीमियर लीग 8-10-11-12 7-7 तारखेला मोजे कुंभे इथे देखील कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आठ दहा अकरा बारा लाडगर प्रीमियर लीग कपोरी तालुक्यातील अनेक नामवंत कबड्डीपटूचा भरणा असणार आहे लाडगर प्रीमियर लीग. सुंदर अशी पंगड आपल्याला पाहायला मिळते कामेरकरला झालेली आणि अमर भारत शाळसुरे संघाला किनार पडतोय. तिघांची लढत आपल्याला पाहायला मिळते आणि दरम्यान तिघांत चढायला सामोरं जातो. क्या वाटाय जबरदस्त पकड रोहित ऋतिक लालेकडून. कारण ह्याच पकडीचा प्रत्यय मगाशी रोहित लाडला त्याने केला आणि खऱ्या अर्थानं अमर भारत शाळसुरेश संघाला असणारा अडचण रोहित लाडच्या माध्यमातून बाजूला केला आणि इथेच भैरवनाथ मुरुड संघाचं हॅट्रिक साधण्याचं स्वप्न मात्र भंग पावलं. त्याच पकडीचा प्रत्यय ऋतिककडून पुन्हा एकदा चिन्मय सारख्या स्टार कबड्डीपटूला तिघांमध्ये पकड होती आणि सुपर ट्रॅकरचा फायदा अमर भारत शाळसुरेश संघाला होताना आपल्याला पाहायला मिळतो. चालू सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. पंच बॅनरचे पंच प्रमुख यांच्या आधिपत्याखाली हे माझा अनुभव सांगतो हे 5 वर्ष आहे. दापोली तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक स्पर्धा खेळण्याचा मान दापोलीला मिळतो आणि त्या स्पर्धा तट्टामुक्त भांडण मुक्त होणाऱ्या स्पर्धा आणि त्याचा सिंहाचा वाटा मोलाचं योगदान पंच पॅनलचे पंच प्रमुख आमच्या समोर असणारे दादूजी सुर्वे त्यांचे सहकारी दिनेशजी रुके सर त्याचप्रमाणे सरपंचाची जबाबदारी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळते राजेंद्र पाचशे सर गुंडेकरच्या दांड्यामध्ये दादूजी तोडणकर सर कांगणे सर आणि वैभवजी बोरकर सर या पंच पॅनलचा देखील त्याच ताकदीचा त्याच रणनीतीचा भाग या ठिकाणी अवलंबला जातो आणि तंटामुक्ती स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळतात त्या दापोली तालुक्यामध्ये. किमवणे गावचे ग्रामस्थ आणि गायक माननीय गौतमजी एलवे साहेब आज या कबड्डी स्पर्धेकरता हजर आहेत उपस्थित आहेत. मी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुजित तुकडे साहेब यांना विनंती करतो की गौतमजी एलवे साहेबांचं श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. धन्यवाद एलवे साहेब आणि आशा या स्पर्धेकरता एलवे साहेबांनी 500 रुपयाची देणगी दिलेली आहे.
मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. डोळ्यामध्ये श्वासरोपण बघायला लावणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. अमर भारत काळसुरे जीवन समर्थ करत जाणी निर्वाचकांनी चढायला समोर जात एक विवेक खंडेकर. राज्य निवड चाचणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करेन अजिंक्यपद पटकावून देणारा तो समर्थ करंजाडी संघाचा आणि जाधवजी साहेब यांचा भाचा विवेक खांडेकर चढाईला समोर जात आहे. समोर सगळं आव्हान आहे ते अर्थातच अमर भारत काळसुरे संघाचं टिकूकवासी आणि पाठलाग करण्याच्या प्रयत्नात अजय संघ माघारी परतत आहे आणि चढाईला समोर जात आहे तो राजवड लाल. राजवड लालेचा मात्र खेळ बहरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच ह्या दुबळेवाडीच्या मैदानावरती तिघांची लढत आपल्याला पाहायला मिळते आणि धर्मेशिकांत चढायला सामोरं जातो आहे तो राजवड. विवेक खांडेकर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत शिव समर्थ करंजाडी संघ कधी ढासळू देणार नाही कारण अष्टपैलू खेळ या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. हे रोख रक्कम 5555 आणि 13 लाख व्यक्तिमत्व आहेत. वणन किमोडे ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच अर्थातच सुवर्णबाई फळे तर आकर्षक चषक जे आहे ते अशोकजी गुरवसाहेब यांच्याकडून तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. रोख रक्कम 3,300 राजलक्ष्मी ऑटोमोबाईल भारत पेट्रोलियम हे त्यांची वर्षसाहेब यांच्याकडून सहकार्य बंगाल परिवाराकडून हरीजी बंगाल आणि प्रणिताताई हरीश बंगाल यांच्याकडून नगरीचे देखीदार आहेत स्वर्गीय सुभाष रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ मंगेश बांद्रे आणि मनीष लढतीसाठी फायनलच्या सामन्यासाठी श्रीलंका संघानं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जोरदार अपील परंतु पंचकडून दाद मिळत नाही आणि चढायला समोर जात आहे तो नजर शेतीवर हे फक्त पदार्थ कबड्डी पडतो. मैदान हलवताना आपल्याला पाहायला मिळत आहे घेऊन जायला प्रभाकरचे दादा यांच्या संघामध्ये सत्ती माहिती हजर ग्रामस्थ मंडळाचे नजीमदार रामचंद्र दुबळे उर्फ आप्पा आपणाला विनंती करतो की आपण उत्कंड असणारा राजवड लालेने आपल्या निशाणा साधलेला आहे. <पॉर्ण। coughs>
आणि परमेश्वर चढायला सामोरं जातोय. 9 नंबर मध्ये प्रदान केलेला विवेक खांडेकर तालुक्यामध्ये नावाजलेले दोन्ही संघात मातंबर आहेत. मला त्यात किनारपाड्याचा कबड्डी पट्टूचा भरणा तशाच स्वस्त उत्तर माघारी परत एका गुणाची कमाई करून माघारी परत त्याला प्रत्युत्तर करतोय. अजयसन एक नंबर मध्ये प्रदान केलेला एक चांगला चित्रपट पाठलागाचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे तो अजयसन. बडी फाईटला फाईट करण्याची खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि धर्मेश्वर चढायला समोर जातोय तो वेग खांडेकर. आता थेट मध्यंतरपर्यंत मात्र कोणता संघ अधिराज्य गाजवणार आहे त्याच्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि चढायला समोर जातोय तो अजय नंबर मध्ये स्पर्धा केलेला नंबर मध्ये चालतोय संघाचा बरोबर चढाई करते आपल्या संघासाठी. आणि आपल्या संघाचा डोलारा आपल्या संघाची मदत त्या साठी सावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चढाई आणि तिसऱ्या चढाईला समोर जाते. 11 नंबर मध्ये प्रदान केलेला उत्तर आपल्याला पाहायला मिळते. क्रमांकाचे दावेदार असणारे दोन्ही संघ प्रयत्नात परमेश्वर मापा लागलेली आहे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांकडून दोन्ही संघ मैदानात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. वापर करायचा चढायला समोर जातोय तो यश आगीने. 11 नंबर मध्ये प्रदर्शन शिवसमर्थ करंजाणी संघाकडून चढाईला समोर जातोय. चरस देखील लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. माघारी परतावं लागतंय. चढाईला समोर जातोय तो राजवल्ला. अमर भारत कावसरे संघाचा एक अष्टपैलू कबड्डी पट्टू ऊंचापुराचा कबड्डी पट्टू चाणक्यपळचा कबड्डी पट्टू लस क्षेत्ररक्षण लागलेलं आहे ते शिवसमर्थ करंजाणी संघाचं. आणि आक्रमकाची चढाई करावी लागते. कबड्डी पट्टू क्षेत्ररक्षणामध्ये खेळ सुचवताना आपल्याला पाहायला मिळते. आणि माघारी परतवे त्याला प्रत्युत्तर करतोय तो विवेक खांडेकर. सामन्याच्या उत्तरार्थ मात्र चढाईची उत्तर आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे ते विवेक खांडेकर. अशा पद्धतीने असणारा या सामन्याचा निकाला आपल्याला धोक्याची घट्टा वाजली जाते. तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईला समोर जातोय दस्तर खोच धोक्याची चढाई तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईला सामोर जातोय. चढरेजो सामोर जातोय तो विवेक खांडेकर. तिला देखील लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. तिघांमध्ये जर यशस्वी पुकार झाली तर अर्थातच दोन गुणांची कमाई होते.
आणि नव्या जमान्यामध्ये समर्थक गरज गोयला बांधतो तसं आपण सगळे शेतकरी आहोत. गोयला म्हटल्यानंतर सगळ्यांना हसायला आलं, कारण चुलीसाठी जी लाकडं आणतो त्याला माट्याचा गोयला म्हणतो. धंदाबादचा चालू ठेवला असता तर खरे अर्थाना हजारने मात्र अधिकपणे प्रेक्षकांच्या मनात राज्य गाजवलं असता. परंतु हजार काय घाबरण्याचं कारण नाही, कारण धोक्याची चढाई तिसरी चढाई प्रभाकर जिल्हा यांच्या संघामध्ये तुला घासून चांगलं बनवण्याचं काम मात्र प्रभाकर जिल्हा केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुझ्या ज्या ताकदीचा जो फायदा आहे तो पुरेपूर उठवल्याशिवाय अमर भारत काळसुरे संघ देखील राहणार नाही. मात्र प्रयत्न मात्र आपण करायला पाहिजे, कारण देवाकडे मागून सहज जर मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला भीक मिळालं असतं आणि पैसेवाल्याला पैसे मिळाले असते. परंतु परिश्रम केल्याशिवाय मात्र आपल्याला साध्य होणार नाही आणि म्हणूनच काम केल्याशिवाय दान मिळत नाही. अशा उक्तीप्रमाणे प्रत्येकाला करायला पाहिजे. सामना संपायला शेवट व्हायला बांधला वीस गुणाची आघाडी आहे लाडक्यांच्या मैदानावरती. उभा राहा पाहिजे पडल्यावर काय लाडक्यांच्या मैदानावरती एकवीस गुणाची आघाडी होती. संघाकडे एकवीस गुणाची जी उडी होती पिछाडीवर होता तो एएफसीची मुरुट आणि त्याच अफा काय नाही करण्याच्या खेळामध्ये अर्थातच सफल अठरा गुणांची आणि दापोलीचा बाहुबली आज मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. प्रत्येक या पाच मिनिटांमध्ये अमर भारत काळसुरे आपल्याला पाहायला शेवट आघाडी आहे संघाकडे आणि दरम्यानच्या काळ चढायला समोर जातो. सामना संपायला शेवटच्या चार मिनिटाचा इशारा सरपंच राज्याजी पारचे सर देत आहेत. मित्रांनो वेळ आणि भरती कोणासाठी थांबत नाहीत आणि वेळ एकदा हातातून निघून गेली की आपल्याकडे उरतं ते मात्र अनुभव आणि म्हणूनच जिची संधी मिळते जिची वेळेची संधी मिळते त्या संधीचा जो स्वतः करतो तो खरा आपल्या जीवनामध्ये यशस्वी ठरतो जीवनाचा शिल्पकार ठरतो. आणि म्हणूनच जी संधी मिळते ती मात्र त्या संधीचा सोनं करायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे. आजचं काम आजच करा, आजचं काम उद्यावरती ढकलू नका परवाची ढकलू नका, आजचं काम आजच करा आणि वेळेचं मात्र बद्दल प्रत्येकाने लक्षात घेता मात्र खऱ्या अर्थानं ज्या संधीचा जो सोनं करतो तो मात्र या जीवनामध्ये.
अमर भरत काळखिरे संघाच्या शिलेदारांना सांगू इच्छितो, कारण एक कुणाची आता आपल्याला गरज नाही, ती आपल्याला गरज आहे ती मल्टीपॉईंट रेडची, सुपर रेडची, आणि तरच सामन्यामध्ये आपण कमबॅक करू शकता. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे उरले, दरम्यान चकान चढायला समोर जातोय तो यश आगीने, चिन्मय आगीने किंवा समर्थक करंजाणी संघाच्या सुरुवातीपासून यशस्वी खेळी करत सामन्याला आपल्या डावाला उभारी देणारा चिन्मय आगीने, या मात्र जबरदस्त आणि सुंदर सिद्धू कामेरकर ने लांब हाताचा वापर जादूचा हात वापरत एका गुणाची कमाई करत माघारी परतोय, तर पुन्हा चढायला समोर जातोय तो अर्थातच चिन्मय आगीने. ही स्पर्धा संपल्यानंतर 7-7 दरम्यान मात्र कुबे गावामध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, आणि लगेचच लाखर प्रीमियर लीगला समोर जाताना 8-10-11-12 त्या दिवसाचा कबड्डीचा महासंग्राम दापोली तालुक्यातील खेडेपाड्यातून नावातल्या कबड्डीपटूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळणार आहे. लाटकर प्रीमियर लीग मध्ये त्या दिवसाचा कबड्डीचा महासंग्राम, मी प्रेक्षकांना विनंती करेन त्या दिवसामध्ये आपण एखादा दिवस तरी कमी आपण वेळ काढून एखादा दिवस लाटकर प्रीमियर लीगला सहज भेट द्या. लास्ट 2 मिनिट, सामना संपायला शेवटची 2 मिनिटे, लाडकर प्रीमियर लीग ला भेट द्या. अर्थातच सामना संपायला शेवटची 2 मिनिटे उरलेली आहेत, तर श्रीराम कर्ते संघांना आपण फायनलच्या सामन्यासाठी तयारीत राहायचं आहे, विजयी संघांना मैदानावरतीच हजर राहायचं आहे. श्रीराम कर्ते, साहिर माने, जितू माने मैदानावरील सामना संपला आपण मैदानाचा ताबा घ्यायचा, चालू संघाचा विजयी संघाचा मैदानावरतीच ताबा घ्यायचा. चढायला समोर जातोय अर्थात, या वाटा जबरदस्त पहिल्या सामन्याच्या शेवटच्या रेडवरती अजय अझरला तूर गवसला, आणि दुसऱ्या सामन्यामध्ये अजय अझरची जादू चांगल्या पद्धतीने फायनलच्या सामन्यामध्ये या वाटा जबरदस्त. या स्पर्धेचा सुपर मुलांची कमाई होते, सध्याची गुरव यांनी लावलेलं 2000 पारितोषिक तसंच केलेलं आहे. एका चढाईपर्यंत चढाई पडतो आता केलेल्या सुपर रेडसाठी चिन्मय आगीनेसाठी भाऊ आगीने यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आउट गंतवतोय